ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथ नगर परिषदेतले माजी नगरसेवक संदीप भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्प 5 येथील नेताजी चौक येथे नवरात्रोत्सवाच्या बॅनरवर भावी आमदार म्हणून बॅनर झळकावलेत, त्यामुळे डॉक्टर बालाजी किणीकर यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी आव्हान दिल्याचं चित्र आता समोर येत आहे। अंबरनाथ शिवसेनेच्या राजकारणात अरविंद वाळेकर विरुद्ध डॉक्टर बालाजी किणीकर या गट आहेत। अरविंद वाळेकर यांनी बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका करून नापसंती दर्शवली होती। संदीप भराडे हे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून घाडगे नगर या परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते। महत्त्वाचा विषय आहे का, आपली अंबरनाथ विधानसभा जी आहे ही गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून म्हणजे आता येणाऱ्या 5 वर्षासाठी देखील SC समाजासाठी ही राखीव ठेवण्यात आलेली आहे। तर गेल्या वेळेस देखील मी आदरणीय श्रीकांतजी शिंदे यांना भेटून मी इच्छुक उमेदवार आहे किंवा मी त्यावेळेस जेव्हा एकसंध शिवसेना होती त्यावेळेस जाऊन मी तिकडे मुलाखती सेनाभवनात दिली होती, तर तेव्हापासून कुठे ना कुठे माझ्या डोक्यात आहे का मी एक चांगला पर्याय किंवा एक चांगला चेहरा पक्षाला देऊ शकतो। तर 2019 पासूनच माझ्या डोक्यात आमदारकीसाठी उभं राहण्याचा मनस आहे। आदरणीय श्रीकांतजी शिंदे यांना मागच्या वेळेस भेटलो होतो, त्यावेळेस त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की संदीप जो 100% पक्षाला सीट निवडून देईल आपण त्यांनाच तिकीट देणार आहोत, आणि त्याच दृष्टिकोनाने त्याच विचाराला डोक्यात ठेवून मी माझं आज रोजीपर्यंत विधानसभेसाठी जे इच्छुक कार्य आहे ते करत आहे। शहराच्या विकासासाठी आपलं काय धोरण? शहर विकासासाठी धोरण म्हणजे साहेब आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून शहरात खूप मोठी आणि चांगली कामं झालेली आहेत, परंतु मला असं कुठेतरी वाटतं का ज्या पद्धतीने अजून काही कामं व्हायला पाहिजे होती, जो विकासाची गंगा अजून झोपडपट्ट्यांमध्ये थोड्या खेड्यापाड्यांमध्ये जाणं गरजेचं होतं, तर कुठेतरी ते विधानसभेच्या माध्यमातून एक आमदाराच्या माध्यमातून जायला हवं होतं, तर कुठेतरी आपण त्याच्यात कमी पडलोत। आज बघायला गेलं तर आपण एक अल्पसंख्याक समाजाला ज्यावेळेस प्रतिनिधित्व करत असतो तर पूर्ण आपण फक्त त्या विधानसभेपुरता मर्यादित न राहता आपण पूर्ण राज्याला रिप्रेझेंट करत असतो, तर कुठेतरी या समाजाला अजून वाव मिळण्यासाठी, कुठेतरी या दलित पिछड्या समाजाला अजून पुढे एखादा चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी चांगलं कार्य झालं पाहिजे असं मला वाटतं। जर पक्षातर्फे समजा उमेदवारी टाळली तर तुम्ही त्या बाबतीत दुसरा पर्याय काही विचार करणार आहात का? बघा, सर्व महत्त्वाचं म्हणजे आम्ही सुरुवातीपासूनच पक्षाशी एकनिष्ठतेने पूर्वीपासून काम करत आलेलो आहोत। सर्वात मोठा प्रेफरन्स म्हणजे आमचा माझ्या पक्षासाठीच असणार आहे, परंतु जर असं काही होत असेल तर माझे जे पक्षश्रेष्ठी माझे वरिष्ठ त्याचप्रमाणे माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच मी पुढचा निर्णय घेणार आहे। संदीप भराडे यांनी शिवसेनेतूनच बालाजी किणीकर यांना शह देण्यासाठी आवाहन देत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।